देशातल्या कोरोना रुग्णांबाबतची महत्त्वाची बातमी. देशात कोरोनाचा उद्रेक दिवसेंदिवस वाढायला लागलेला आहे. 2,59,170 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे, तर 24 तासात 1,761 कोरोनाग्रस्तांचा बळी गेलाय. देशातल्या ऍक्टिव्ह केसेसचा आकडा आता 20 लाखांच्याही पुढे गेलाय. देशभरात दुसऱ्या लाटेत कोरोनानं कहर केलाय. ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या 20 लाखांच्या पुढे गेली आहे, तर गेल्या 24 तासात 2,59,000 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. 1,761 जणांचा कोरोनानं बळी गेलाय. कोरोनाची लढा देण्यासाठी देशात मोठ्या प्रमाणावर लसीकरण राबवण्यात येत आहे. आतापर्यंत 12,71,29,000 जणांचं लसीकरण करण्यात आलंय. आई भवानीचा गजर म्हणजे सातारा जिल्ह्यात कोरोनाची स्थिती गंभीर बनत चालली आहे. दिवसाला 1400 पटीत रुग्ण वाढत आहेत, तर दिवसाला 30 ते 35 जणांना आपला जीव गमवावा लागतोय. खंडाळा तालुक्यातल्या प्रशासनाचा गलथान कारभार युवक काँग्रेसनं चव्हाट्यावर आणलाय. तब्बल 54 ऑक्सिजन बेडची सुविधा असलेलं सेंटर फक्त प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे धूळ खात पडून आहे. बातमी पंढरपूरमधनं. पंढरपुरातल्या चैत्री यात्रा यावर्षी प्रतिकात्मक पद्धतीनं होणार आहे. कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेतलाय. मंदिर समितीचे सहअध्यक्ष हबप गहनीनाथ महाराज औसेकर यांनी याबाबत माहिती दिली आहे. कोरोना संकटामुळे सलग दुसऱ्या वर्षी वारकऱ्यांना या यात्रेला मुकावं लागलंय. तर शिर्डीत आजपासून रामनवमी उत्सवाला सुरुवात झाली आहे. या उत्सवानिमित्त मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आलेली आहे. 3 दिवस शिर्डीत हा उत्सव चालणार आहे. कोरोनामुळे सलग दुसऱ्या वर्षी साई भक्तांना या उत्सवात सहभागी होता येणार नाहीये. मोजक्याच भक्तांच्या उपस्थितीत साई मंदिरातील सगळे धार्मिक कार्यक्रम पार पडतील. पण नाराज होऊ नका, हा रामनवमीचा उत्सव तुम्हाला Zee24 माध्यमातून घर बसल्या पाहता येईल. बातमी उत्तर प्रदेशातून. कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्यानं वाढ होतीये, त्यामुळे राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासानं रामनवमीला राम जन्मभूमी मंदिरात भक्तांना प्रवेश बंदी केली आहे. तसं ट्विट न्यासानं केलं आहे. प्रभू रामाचा जन्मोत्सव पारंपरिक पद्धतीनं मुख्य पुजाऱ्यांच्या उपस्थितीत साजरा केला जाईल, पण या जन्मोत्सव सोहळ्याला भक्तांना परवानगी नसेल असंही ट्विटमध्ये म्हटलंय. कोरोना प्रादुर्भाव लवकरच रोखता येईल असा दावा WHO केलाय. कोरोना साथ रोखण्याची सर्व साधनं आपल्याकडे आहेत, योग्य आणि सातत्यानं वापर केल्यास कोरोना काही महिन्यात जाईल असं WHO म्हटलंय. मदतीसाठी जगानं एकत्र यावं असं आवाहन WHO केलंय. WHO डायरेक्टर जनरल टेड्रॉस एडमॉन यांनी हे आवाहन केलंय. राज्यात 24 तासात कोरोनाचे 58,924 रुग्ण आढळले, तर 351 जणांचा मृत्यू. मराठ्यांची तळपती तलवार म्हणजे 24 तास.